मॅच फिक्सिंगचे आरोप, मॅनेज झाल्याचे आरोप, अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लीगल टीम बरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय. अध्यक्ष महोदयांनी निर्णय देताना खरी शिवसेना अधिकृत शिवसेना आमची अशी मान्यता दिली, व्हीप जो आहे भरत गोगावले यांना मान्यता दिली आणि जे भरत गोगावले यांनी जे पिटिशन फाईल केलं होतं समोरच्या पक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचं ते मात्र डिसमिस केलं. यामागचं कारण काय आहे हे आम्हाला ते अनपेक्षित होतं, कारण चार पाच बाबी ज्या आहेत त्या त्यांनी सलगपणे मेरिटवर दिल्या आणि मग डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय देखील त्यांनी द्यायला पाहिजे होता. या समोरच्या पक्षाकडून वारंवार होणारी बदनामी, आरोप प्रत्यारोप, मॅच फिक्सिंगचे आरोप, मॅनेज झाल्याचे आरोप, अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लीगल टीम बरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. सुप्रीम कोर्टामध्ये काही दावा दाखल करणार आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची. जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या संस्था चांगल्या असतात, जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय चुना आयोग काय म्हणतात. काल स्पीकरवर अतिशय खालच्या पातळीवरचे त्यांनी आरोप केले, सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे, त्यामुळे हे काय करतील हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी कुठेही जातील शेवटी मेरिट तपासलं जाईल आणि मेरिट आमच्या बाजूने आहे एवढं मात्र 100% मी पूर्वीही सांगत होतो आताही सांगतोय की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. लेजिस्लेचर पार्टी म्हणून आणि संघटन म्हणून आज आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे या बहुमत असल्यामुळेच काल अध्यक्षांनी मेरिटवर निकाल दिलेला आहे. परंतु अध्यक्षांवर एक ते घटनात्मक दर्जाचं पद आहे, त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या बद्दल जे काही त्यांनी भाष्य केलेलं आहे हे खालच्या पातळीवरचं भाष्य आहे आणि ही त्यांना आरोप करण्याची जुनी सवय आहे, त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर मी देत बसणार नाही. परंतु एवढंच सांगतो की या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. 1.5 वर्षात जे आम्ही काम करतोय त्या 1.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता नक्की देईल आणि यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता स्वस्त बसणार नाही. एवढंच मी त्यांचं अपयश पाहता आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी कुठे त्यांना यश मिळालं नाही म्हणून सगळे वक्तव्य केले जातात पराभवामुळे. नाही, खरं म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्हाला कसंही वागता येणार नाही, कसाही निर्णय घेता येणार नाही. शेवटी लोकशाहीमध्ये पक्षांतर्गत देखील लोकशाही आहे आणि म्हणून मनमानी पद्धतीने तुम्ही पक्षाचे मालक किंवा स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं समजून तुम्हाला वाटेल तेव्हा काही निर्णय घ्यायचे असे घेता येणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.